अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेंगोळा येथील यात्रोत्सवास 8 डिसेंबरपासून सुरुवात झालेली आहे। तब्बल 15 दिवस चालणाऱ्या यात्रोत्सवाची सुरुवात मार्गशीर्ष पौर्णिमेपासून होत असते। हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून देखील या यात्रेकडे पाहिले जाते। एकीकडे तुळजामाता देवस्थान तर दुसरीकडे दर्गा असल्यामुळे सर्व जातीधर्माचे नागरिक या ठिकाणी येत असतात। मागील 2 वर्षापासून कोरोना महामारीमुळे ही यात्रा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती, मात्र यावर्षी पुन्हा पूर्वरथ ही यात्रा भरली असून लाखो भाविक दररोज दर्शनासाठी तसेच यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत आहेत। अशावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जामनेर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यात्रेच्या ठिकाणी तैनात करण्यात आले आहेत। नमस्कार, मी सागर चौबे, जामनेर तालुक्यातील आपलं एक खेडसं गाव आहे मोळगाव भागदारा म्हणून। तर भागदारा येथील मी रहिवासी आहे। तर आता गेल्या 3 वर्षापासून लॉकडाऊन लागलेलं होतं। तर आता आपलं सगळ्यांनाच माहिती आहे की शेंगोळा यात्रा आपली जी आहे ती आता स्टार्ट झालेली आहे। गेल्या म्हणजे 1 दिवस अगोदरपासून आपली यात्रा स्टार्ट झालेली आहे। तर आपलं जर हे देवस्थान आहे श्री तुळसा माता देवस्थान, जामनेरमधील प्रसिद्ध आपलं शेंगोळा यात्रेतील संत गाडगे महाराज यांनी स्थापन केलेलं हे एक संस्थान आहे। आणि या संस्थानाची जर तुम्हाला महत्त्व सांगायचं म्हटलं तर इथं संत गाडगे महाराजांनी या संस्थानाची स्थापना केलेली आहे। आणि इथं हे जे तुळशीचं रोप दिसतंय या रोपाची स्थापनासुद्धा संत गाडगे महाराजांनी केलेली आहे। हिंदू आणि मुस्लिम याचं एकत्रितेचं प्रतीक म्हणून मानलं जाणारं हे देवस्थान आहे। त्याच्यासाठी इथं कुठलाही जातीभेद कुणीही करत नाही, सर्व जाती धर्माचे लोक इथं येतात। आता आम्ही त्याच्यासाठीच आलेलो होतो, गेल्या 3 वर्षापासून दर्शन नाही घेता आलं, आता घेता येत आहे। तर खूप चांगलं वाटतं यात्रेमध्ये येऊन। आज दत्तजयंतीचा अतिशय आनंदाचा क्षण म्हणजे आपल्या जवळजवळ 500 वर्षापासून आमच्या शेंगोळा यात्रेची परंपरा ही आजपर्यंत चालूच आहे। तसेच सालाबाद प्रमाणे 2 वर्षी हे कोरोनाच्या महामारीच्या काळात यात्रेवर कलेक्टर साहेबांनी बंदी आणली होती, त्यानिमित्त 2 वर्षाची हा गॅप भरून ह्यावर्षी जवळजवळ यात्रा 8 दिवस अगोदरसुद्धा सर्व यात्रेकरू इथे दाखल होऊन आपले बहुसंख्य दुकानं इथे थाटून बसलेले आहे। जो 8 दिवस अगोदर पूर्ण व्यापारी इथे आल्यामुळे असं आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं, कारण हा 2 वर्षाचा गॅप असल्यामुळे ह्या यात्रेचं महोत्सव म्हणजे असं आहे की जवळजवळ जामनेर तालुका, जळगाव जिल्हा, संपूर्ण महाराष्ट्रातून इथे यात्रेसाठी लोक नवस फेरण्यासाठी आणि शादवल बाबा आणि तुळसा माता देवस्थान, आपला पांडुरंग परमात्मा मंदिर आहे, तिथे आश्रमशाळा आहे। तसेच या यात्रेसाठी जवळजवळ 2 वर्षापासून उत्सुक असलेले पूर्ण भाविक या यात्रेसाठी आज आवर्जून जी उपस्थित झाले आहे, त्याचप्रमाणे या 500 ते 1000 वर्षाची परंपरा आम्ही इथं जवळजवळ 500 सांगतोय, पण आमच्या 500च्या अगोदरसुद्धा 1000 वर्षापासून हे यात्रेची परंपरा चालू आहे। हे हिंदू मुस्लिमचे प्रतीक असलेलं देवस्थान ह्या शादवल बाबा इथे हिंदू मुस्लिमचं प्रतीक असून संपूर्ण यात्रा 15 ते 20 दिवस भरत असून इथे सर्व हिंदू मुस्लिम सर्व समाज बांधव जे गुण्यागोविंदाने व्यापार करतात या यात्रेसाठी 15 दिवस सर्व व्यापारी या यात्रेत जणू काही आपल्या सुटीत जे वस्तू भेटते आमच्या या शेंगोळा यात्रेत सर्व दुकानं, सिनेमा, ज्वेलर्स, हॉटेली, जे संपूर्ण सुटीत ज्या वस्तू भेटतात त्या इथे या शेंगोळा यात्रेत सर्व उपलब्ध होतात। तसेच ही परंपरा आमच्या वाकडी येथील वैकुंठवासी गोकुळसिंग दौलतसिंग राजपूत भगत, तसेच त्यांचे चिरंजीव युवराज सिंग, गोकुळसिंग भगत आणि
गुलाब सिंग किसन सिंग भगत हे भगत कंपनी पूर्वीपासून जवळजवळ 1000 ते 500 वर्षापासून या शादोल बाबाची सेवा करतात. या भगत कंपनीचं वास्तव्य म्हणून आमचं वाकडी इथून ते संदल घेत आमच्या शेंगुळा गावात येतात. मी शेंगुळा गावाचा सरपंच दिलीप पंडित राजा. आम्ही सर्व मंडळींचे वाकडीहून आलेल्या सर्व भगत मंडळींचे आमच्या शेंगुळा गावात त्यांचं स्वागत होतं. तिथून वाजत गाजत त्यांचा सत्कार म्हणून आम्ही इथे यात्रेत दाखल होतो. यात्रेत दाखल झाल्यानंतर हा यात्रेचा दिवस आजपासून सुरुवात होते. आजपासून जवळजवळ 15 दिवस या यात्रेचा महोत्सव चालू असताना जवळजवळ सर्व जामनेर तालुक्यातून जळगाव जिल्ह्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे 15 दिवस आठी आनंदात यात्रेचा आनंद लुटतात. तसेच व्यापारी पण तुमचे भरपूर म्हणजे व्यापार होतो. तसं सर्व व्यापारी सगळे खुश होऊन जाऊन सर्वांचे 15 दिवसात भरपूर म्हणजे कमाई होते. तसेच ह्या यात्रेवर आमचे शहापूर ग्रामपंचायत देखरेख करते. तर शहापूर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच संचालक मंडळ या यात्रेचा सर्व जबाबदारी त्यांच्यावर असून आमच्या शेंगुळा गावाचं नाव जरी असलं तरी आमच्या शेंगुळा गावाच्या नावानंच यात्रा प्रसिद्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर शेंगुळा यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. तरी आमच्या शेंगुळा गाव आणि शहापूर गाव गुण्यागोविंदाने या यात्रेचं संकोपन करतात, देखरेख करतात. शहापूरची ग्रामपंचायत यात्रेवर बंदोबस्त ठेवतात. तसेच जामनेर पोलीस स्टेशनचे सर्व बंदोबस्त या यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहतात. आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजनसुद्धा या यात्रेत 1-2 दिवस हजेरी लावतात. सालाबादप्रमाणे ते सुद्धा यावर्षी यात्रेत आवर्जून उपस्थित देतील. आम्ही बोललो मंत्रीसाहेबांना की यावर्षी यात्रा भरपूर असल्यामुळे तुम्हाला यावं लागेल. मंत्रीसाहेबांसुद्धा आम्हाला होकार दिला. 1 दिवस त्यांचंसुद्धा इथे यात्रेत आगमन होणार आहे. तसेच ह्या यात्रेसाठी सर्व हिंदू मुस्लिमचे प्रतीक असून इथे पांडुरंगाचे मंदिर आहे, इथे शादल बाबाचं देवस्थान आहे. सर्व हिंदू मुस्लिमचे प्रतीक असून त्याचप्रमाणे इथे नव्यानेच संत गाडगेबाबा बौद्धिशी वारकरी संस्था शेंगुळा यात्रा परिसर या नावानं म्हणजे मंडळ तयार झालं आहे. तरी वारकरी भवन बांधण्यात आलेलं आहे. तरी ह्या वारकरी भवनसाठी पुढेसुद्धा आम्ही यात्रेकरूंचे सर्व सोय या वारकरी भवनामार्फत आम्ही इथे करणार आहोत. नव्यानंच इथे वारकरी भवन संपूर्ण तालुक्यातून या वारकरी भवनाला सर्व भाविकांनी मदत मिळाली आहे. त्या भाविकाच्या मदतीने आम्ही इथे यात्रेमध्ये वारकरी भवन बांधले आहे. वारकरी भवनचंसुद्धा काम चालू आहे. त्याचप्रमाणे आता ह्या यात्रेचं स्वरूप म्हणल्याप्रमाणे आजचा पहिला दिवस असल्यावरसुद्धा मी जामनेर पोलीस साहेबांना विनंती करतो की आज जवळजवळ इथे चोरीचं प्रमाणसुद्धा वाढलं आहे. तरी या सर्व यात्रेमध्ये आज आमच्या काही महिलांच्या पोथी चोरी गेल्या. तरी सर्व साहेबांना विनंती आहे की बंदोबस्त तर तुम्ही देतात पण आज पहिल्या दिवशी जवळजवळ 4-5 महिलांच्या गळ्यातील पोथासुद्धा चोरी गेल्या. तरी सर्वांना साहेबांनासुद्धा विनंती आहे की चोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी बंदोबस्त थोडा वाढवावा. कारण तुमचा भरपूर सहकार्य असतं. तसंच ह्या यात्रेसाठी आपल्या सालाबादप्रमाणे जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर या न्यूजचे संपादक कार्यकारी फोटोग्राफर सर्व पूर्ण टीम आमच्या यात्रेसाठी भरपूर सालाबादप्रमाणे या प्रसिद्धी होती यात्रेची. आमच्या यात्रे शेंगुळा यात्रेची हे जेबीएन महाराष्ट्र न्यूज प्रसिद्धी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी करतात जळगाव जिल्ह्यात. त्याबद्दलसुद्धा आम्ही शहापूर ग्रामपंचायत शेंगुळा ग्रामपंचायत सरपंच या नात्यानं शहापूरचे सरपंच उपसरपंच ग्रामस्थ संचालक मंडळ या वतीनं सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.